ठाकरेंच्यानंतर रोहित पवारांच्या अडचणीत वाढ. उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा भांडाफोड केला. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा सिसेमेरा सुरू झाला. ठाकरे गटातील नेते तसेच आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली. त्यानंतर ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या घरी ACBने छापा टाकला. तर आज ईडीने ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर आणि रोहित पवारांना ईडीने नोटीस पाठवली आहे. यातच आता त्यांना 24 जानेवारीला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. त्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील 2 नेत्यांवर ईडीने मोठी कारवाई केली असून त्यांना समन्स बजावले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांना बारामती ॲग्रो कंपनीबाबत ईडीने नोटीस बजावली आहे. तर कोविड काळात झालेल्या घोटाळ्या प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. त्यावर आता राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान रोहित पवारांना बारामती ॲग्रोबाबत ईडीने समन्स बजावले आहेत. बारामती ॲग्रो लिमिटेड हा उद्योग समूह असून रोहित पवार या कंपनीचे CEO आहेत. तर वडील राजेंद्र पवार संचालक म्हणून आहेत. पशुखाद्य बारामती ॲग्रोचे मुख्य प्रोडक्ट असून साखर उत्पादनही सुरू केलं जात आहे. यातच बारामती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 साखर कारखाने असून दूध व्यवसाय, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसायही बारामती ॲग्रोद्वारे केले जातात. तर दुसऱ्या बाजूला कोरोना काळात बॉडी बॅगमध्ये घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या या प्रकरणी सातत्याने आरोप करत आहेत. त्यावरून आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.